परमकुमारी देवी वर
पुसावेसे हे जीवाते वाते पुसावेसे हे जीवाते वाते पुसावेसे हे जीवाते वाते Yeah.
पुसावेसी हिची वाटे, पुसावेसी हिची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील, अवघियाचा विसर झाला, अवघियाचा विसर झाला, हा राहिला उद्योग, देव कृपा करील मज काय लाज राखील, तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा, देव कृपा करील मज काय लाज राखील, समचरण सरोज सांद्रणीला पुदाभम जगन निहित पाणी मंडल मंडलाना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करू पांडुरंगा
सिंहासन स्तंपदां भुज तेजस्पुरदि प्रदेश विधींद्रादि देवै सदा स्तुयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागी सेव चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरु ऐका पुसावे सिंहची वाटे पुसावे सिंहची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखेल विश्ववंद्य मौली महावैष्णव भगवान श्री ज्ञानोबराय काढात प्रिय बंधू गुणातीत साधू वैरकेश्वर परममूर्ती श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय आदी करून उपस्थित देवरूप मायबाप श्रोत्यांच्या चरणारविंदी अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा चार चरणांचा आणि जवळजवळ बहुतेकांच्या परिचयाचा असलेला सुंदर असा अभंग तुमच्या समोर सेवेसाठी मांडलेला आहे. अगदी सुंदर पद्धतीनं गायला गेलेला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान पंढरीश पांडुरंगाची भक्ती करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्या देवाला पाहण्याची इच्छा निर्माण होते आणि तो देव मला भेटावा, त्या देवानं मला दर्शन द्यावं याच्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी भक्तिमार्ग त्यांच्या जीवनामध्ये स्वीकारला. ऐका थोडं लक्ष. तो भक्तिमार्ग स्वीकारल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांना त्या देवावरती प्रेम झालं महाराज आणि त्या देवाला पाहण्याची इच्छा जगद्गुरु तुकोबरायांना व्यक्त झाली. तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये देव भेटीची तळमळ व्यक्त झाली आणि तो देव भेटावा, त्या देवानं मला भेट द्यावी, त्या देवानं मला आलिंगन द्यावं याच्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या जीवनामध्ये कोणते कोणते प्रयत्न केले, ते प्रयत्न करत असताना महाराजांच्या जीवनामध्ये कोणती कोणती संकट आली आणि ती संकट येत असताना महाराजांचं जीवन हे कोणत्या अवस्थेवरती जाऊन पोहोचलं याचं संदर्भासहित स्पष्टीकरण तुकोबराय आजच्या अभंगाद्वारे करतात, ज्याचं चिंतन आपल्याला कीर्तन मर्यादित पाहिजे. विठल विठल अनंत गोड ब्रह्मांड नायक आकारण कारण करुणालय अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधीश भगवान पंढरीश पांडुरंगाच्या अष्टमी कृपेद्वारा साधू संतांच्या आशीर्वादानं थोडासा विपो बोलत असताना द्यायचा, थोडासा नॉर्मल कमी ठेवायचा. हॅलो हॅलो थोडा कमी. हॅलो हा ठीक आहे. गायन करत असताना मात्र भरपूर द्या. विडाल विडाल साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सुंदर या भूमीमध्ये माऊलीनगर या ठिकाणी चालत असलेला हा भव्य आणि दिव्य श्रीमद भागवत कथा कीर्तन महोत्सव समस्त आपल्या परिसरातील सर्व भाविक मंडळी तसेच आमचे प्रेरणास्थान आमचे आदरणीय परमार्थ स्नेही हरिभक्त परायण केदारनाथ महाराज शास्त्री
यांच्या सुंदर अशा मार्गदर्शनानं सुरू असलेला हा भव्य दिव्य नाम सप्ताह. महाराजांची भागवत कथा आपण रोज या ठिकाणी श्रवण करत आहोत. महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा, कोणता तालुका महाराजांचा कथेचा आणि कीर्तनाचा शिल्लक राहिलेला नाही. महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्याही बाहेर तेलंगणा म्हणू नका, कर्नाटक म्हणू नका, अशा अनेक राज्यामध्ये महाराजांची भागवत कथा आजही बुकिंग आहे. आजही महाराज करतायत आपल्या भागवत धर्माचा प्रचार. महाराज आपल्याच राज्यात नव्हे तर भारतातील बहुतेक राज्यामध्ये महाराज आपल्या संप्रदायाचा प्रचार करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानं, त्यांच्या सुंदर अशा नियोजनानं सुरू असलेला हा नामयज्ञ, नामसोहळा आहे. आपल्या सप्ताहाचं पहिलंच वर्ष आहे, बरोबर ना? थोडा आवाज द्या मला. पहिलंच वर्ष आहे ना, पहिल्याच वर्षाच्या मानानं अध्यक्ष साहेब भरपूर उपस्थित आहे. विढल विढल सुंदर नियोजन आहे महाराज. तुम्हाला सांगू, आमच्याकडे जर गेलं ना, मी कुठला हे बी सांगत नाही कशा लोक, आमच्याकडे जर आलं ना, एकतर नामसप्ताह मुळात गावात पहिल्यांदा सुरू होतोय. आपण हे गावात म्हणू, आपलं हे एवढं छोटस एक गावच आहे असं आपण गृहित धरू. 50-50 आणि 60-60 वर्ष ज्या नामसप्ताहाला होतात तिथं सुद्धा इतकी मोठी दिग्गज कलाकार मंडळी नसतात. आपलं भाग्य महाराज केदारनाथ महाराजांच्या शास्त्रींच्यामुळे आज आपल्याला ही सगळी दिग्गज कलाकारांचं गायन आणि वादन आपल्याला ऐकायला भेटतंय. पंढरपूर येथे अवतरल्यासारखं झालंय. विठल विठल सर्वांचंच आता नाव माझ्या परिचयाचं आहे, सर्वच ओळखीची आहेत. सगळ्याचं नाव घेतल्यानंतर कीर्तनाचे आधीच आपलं कीर्तन जरा उशिरा सुरू झालं, नको टाइमपास करा. सुंदर गायक आहेत, सर्वांना एकदम मनापासून धन्यवाद. माईक सिस्टीम अतिशय गुड आहेत, बाबा स्वतः समोर बसलेले आहेत. सप्ताहाचे कार्यकर्ते, कमिटी, मंडळ, संयोजक सर्वांना मनापासून धन्यवाद. मृदुंगाचार्य, गायनाचार्य सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि सेवेला सुरुवात. विढल विढल आपल्या कीर्तनाची वेळ 8 ते 10 आहे. 8:15 कीर्तन सुरू झालंय. जास्तीत जास्त 10:10 कीर्तन सोडणार, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. एकच लेकराची विनंती माय बाप, कीर्तन एकच 1.5 तास होणार आहे. कीर्तन जास्त वेळ मी तुमच्या समोर मांडणार नाही. ऐका, फक्त एकच विनंती असेल, सर्वांगाचे कान करून ऐका आणि लक्ष देऊन ऐका. विठल विठल जगद्गुरु तुकोबरांचा अभंग तुमच्या समोर सेवेसाठी मांडलेला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान पंढरीश पांडुरंगाची भक्ती करत असताना तुकोबरा म्हणतात, माझं त्या देवावरती प्रेम झालं. साहजिक आहे, देवावरती प्रेम झालं आणि त्या देवाला पाहण्याची इच्छा माझ्या अंतकरणात निर्माण झाली. व्यवहारातलं उदाहरण घ्या महाराज, व्यावहारिक उदाहरण विचार करा व्यवहाराच्या दृष्टीने. एखाद्या व्यक्तीवरती जेव्हा आपण अंतकरणापासून प्रेम करतो त्या व्यक्तीला पाहण्याची इच्छा होणं हे वेगळं आहे का? साहजिक आहे. आपण जर आपल्या आईवरती प्रेम करत असू तर आपल्याला वाटतं की आपली आई 24 तास आपल्या समोर असली पाहिजे, वाटतं की नाही? का वाटतं? आपलं तिच्यावरती अंतकरणापासून प्रेम आहे. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, माझं अंतकरणापासून देवावरती प्रेम झालं आणि तो देव माझ्या नजरेसमोरून जाऊच नाही असं मला कायम वाटायचं, कायम वाटायचं. महाराज आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा. रात्रंदिवस देवानं माझ्या समोर असं वाटतं, आपली प्रिय व्यक्ती जिच्यावरती आपण अंतकरणापासून प्रेम करतो ती व्यक्ती कायम आपल्या समोर असावी आपल्याला असं वाटतं. तुकोबरायांच्या जीवनामध्ये ही भावना निर्माण झाली. तुकोबराय देव भेटण्यासाठी प्रयत्न करू लागले. आता महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर मांडणार आहे. मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं, कीर्तन पुढे सरकणार आहे. मला सांगा, तुकोबरांच्या जीवनामध्ये देवाला पाहण्याची इच्छा का निर्माण झाली हा वेगळा मुद्दा आहे, पण देवावरती प्रेमच जगद्गुरु तुकोबरांचं कसं झालं हे आपल्याला अगोदर पाहिलं पाहिजे. काय पाहिलं तुकोबरांनी देवातलं महाराज? कोणते कोणते गुण पाहिले? फार चिंतनाचा विषय महाराज, फार मोठा विषय. पण ऐका, जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, आपल्याला सुंदर असा नरदेह मिळाला ना दादा, सुंदर देह मिळाला ना, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण नासे जीव पण भव रोग. ऐका थोडं लक्ष देऊन. तुकोबरा म्हणतात, मानवी शरीर आपल्याला मिळालं ना, आपण जन्माला आलो ना, जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाची काही ना काही कर्तव्य ठरलेली असतात. बरोबर बोललो ना मी? माझं लक्ष देऊन ऐका महाराज. आपण जन्माला आलो ना, सहजासहजी जन्माला येत नाही महाराज, आपल्या मागे काहीतरी कर्तव्य असतात. कर्तव्याशिवाय माणूस जन्माला येत नसतो. मला सांगा, जन्माला आल्यानंतर बोला, मला सांगा, जन्माला आल्यानंतर घर बांधलं पाहिजे हे आपलं काय?
बोला तुम्ही सगळी सुशिक्षित वर्ग आहे महाराज, वेगळं सांगायची गरज नाही. जन्माला आल्यानंतर घर बांधलं पाहिजे, काय कर्तव्य, बायको मुलाचं संगोपन केलं पाहिजे, दिवसातून एकदा तरी बायकोला हाणलं पाहिजे. तसं नाही ना, हा इकडं नाही, फार फार अवघड आहे बरं का. आता कायदा तसा फार कठीण झालेला आहे, माझं बोललो फार सिरियसली घेऊ नका. मिठालं आपला विनोदाचा भाग आहे. मला सांगायचं एक लक्ष द्या, जन्माला आल्यानंतर घर बांधलं पाहिजे आपलं कर्तव्य, बायको मुलाचं संगोपन केलं पाहिजे कर्तव्य, आपल्या मुलासाठी योग्य संस्कार आणि संपत्ती कमवून ठेवली पाहिजे हे काय कर्तव्य. पण आता माझे जगद्गुरु तुकोबारा फार गोड बोलतात. तुकोबारा म्हणतात, अरे जन्माला आल्यानंतर घर बांधणं, प्रपंच करणं, बायको मुलांचं संगोपन करणं, इस्टेट कमवणं, संपत्ती कमवणं, हे घर बांधणं, हे माणसाला कळालं याच्यात काय नवल आहे. हे कर्तव्य तर व्यावहारिक आहे, हे व्यावहारिक आहे. मला सांगा, जन्माला आल्यानंतर आपल्या मुलांसाठी घर बांधलं पाहिजे, हे माणसाला कळालं याच्यात काय नवल आहे. महाराज चिमणीला सुद्धा कळतं की आपल्या पिलांसाठी घरटं बांधलं. तुकोबारा म्हणतात ही गोष्ट तर जनावरांना सुद्धा कळते. आणि मग जनावरांना आपल्यात फरक काय, काय फरक आहे आपल्यात, पहा ना तुम्ही. महाराज जे आपल्याला कळतंय बरंचसं ज्ञान जनावरांनाही आहे की नाही त्याच्यातलं बरंचसं ज्ञान आहे. महाराज कुत्र्याला सुद्धा कळतं शिळी भाकर खात नाही कुत्र, ताजीच लागते त्याला, का लागते त्याला, ते ज्ञान आहे महाराज. पण तुकोबारा म्हणतात अरे बापांनो जन्माला आलात ना, मग तुमचं एक कर्तव्य ऐका, तुम्ही काय केलं पाहिजे, जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचं एकच कर्तव्य, त्यानं देव मिळवला पाहिजे आणि परमार्थ केला पाहिजे. मनुष्यपणा तरी साधे कार्यकर्ते मंडळ काय असतं, मी किती जरी म्हंटल ना टाळ वाजवा टाळ वाजवा, टाळकरी ऐकणार नाही. त्याचं एकच कारण आहे महाराज, कीर्तनकार महाराज म्हंटल ना, महाराज कसा पाहिजे माहितीये का, असा जाडजूड पाहिजे, काय नांगराला धरायचा आहे का काय, मला आवड महाराज कसा असा बाबा, कमीत कमी तुमच्यासारखा पाहिजे, कमीत कमी म्हणजे म्हणजे सहज बोलून गेलो बरं का, नाही तर नंतर मला बोलताल तुम्ही, असं असं नको. हा विढाला विढाला त्यातली त्या जर अध्यक्षांसारखा असला तर आणखी बरं. असो म्हणजे मी कोणाला बोलणार नाही, पण महाराज असं वजनदार पाहिजे. आता मी दिसतोय माईच्या दांडीवर, लोकांना वाटतं आता हे काय सांगणार आहे वा, विंच किती लहान असलं तरी ठणका दवाखान्यातच नेणार आहे. दवाखान्यात महाराज किती फार अवघड आहे महाराज. कधी कधी मी कीर्तनाला गेलो ना, आता राम महाराज माझ्यासोबत आले, आमचे भागवत महाराज आले, महाराज काय असतं कधी कधी मी जर कीर्तनाला गेलो ना, गाडीच्या खाली उतरलो ना महाराज, लोक मनात विचारतात कीर्तनकार कोण आहे, मग मी कोण आहे, मला विचारतात महाराज. तसं असतं कधी कधी पाहतो मी, विचारतात मग जेव्हा फेटा बांधून उभा राहतो तेव्हा म्हणतात अरे याला दाबून लय खवळ होतो. म्हणजे लोक मला म्हणतात हे निघाला कुठं की महाराजाची पिशी घेऊन चल ना माग. लोक मला बोलतात महाराज, मला विनोद करायचा नाही, पण मला सांगायचं काही वस्तुस्थिती आहे कुठं आहे त्याच्यात की याच्याकडे पाहून तुम्हाला दिसतंय ना. विढाला विढाला थोडं लक्ष देऊन ऐका महाराज. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात अरे संपत्ती कमवणं घर बांधणं हे जनावरांना सुद्धा कळलं, हे माणसाला कळलं याच्यात काय नवल आहे. पण तुकोबारा म्हणतात मनुष्यपण तरी साधे नारायण, मानवी शरीर मिळालंय ना दादा ऐका, इथं शब्द फार गोड आलेला आहे. पण मनुष्यपण तरी मानवी शरीर मिळालं ना
मानवी देह मिळाला ना, मग एक काम करा, साधे नारायण देव मिळवानी परमार्थ करा. तुकोबारा म्हणतात मानवी शरीर मिळून जर तुम्हाला परमार्थ करता येत नसेल, देव जर मिळवता येत नसेल, तर तुकोबारा म्हणतात तुमचं जीन हे पशु पशुवादिकांच्या सुद्धा पेक्षा खालच्या दर्जेचं आहे. नाही तरी न पशुहुनी किंवा खंती ते न करा, कोणी गाढ व कुत्रा. महाराज फार बोलले साधू संत, ऐका बर का, म्हणजे मला एक सांगायचं एकच की तुकोबारा म्हणतात मानवी शरीर मिळालंय ना, मग आपण काय केलं पाहिजे? जन्माला आल्यानंतर प्रत्येकाचं काय कर्तव्य आहे? त्यानं देव मिळवला पाहिजे आणि परमार्थ केला पाहिजे. ऐकताय ना माझं, माझी भाषा कळते ना तुम्हाला? नाही तसं मी काय फार लांबचा नाही, नगर जिल्ह्यातलं फार दूर नाही. आणि जरी एखादा शब्द जर नसला समजला तर ऍडजस्ट करून घ्या, तुमच्या डिक्शनरीमध्ये पाहून घ्या. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात मानवी शरीर मिळाले ना, मग आपलं कर्तव्य त्यानं देव मिळवला पाहिजे. आता मला एक सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या, आपलं कीर्तन सुरू करायचं पुढं. मला सांगा, जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं का की आपण परमार्थ केला पाहिजे, देवधर्म केला पाहिजे, कीर्तन ऐकली पाहिजे, सप्ताहाला वर्गणी दिली पाहिजे, भागवत कथा ऐकली पाहिजे, हरिपाठ कीर्तन ऐकलं पाहिजे, असं वाटतं का? वाटतं का? जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला वाटतं का देव मिळावा आणि परमार्थ करावा? नाही वाटत महाराज. काही काही माणसं देवाच्या आणि देवप्राप्तीचे एवढे विरोधात आहेत, माऊली ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. माऊली ज्ञानोबराय म्हणतात काही काही माणसं एवढे देवाच्या विरोधात, जे गुरुशास्त्राचे नि नावे वारा ही टेकून दिशिवे. गुरु आणि शास्त्र यांचा वारा सुद्धा आपल्या गावच्या शिगेला टिकू देत नाहीत. एवढंच काय, माऊली ज्ञानोबरायांनी सुंदर एक ज्ञानेश्वरी मध्ये ओवी सांगितली आणि ते ओवीद्वारे एक दृष्टांत दिला. दृष्टांत ज्ञानोबरायांचा आहे म्हणून सांगतो, ऐका. ज्ञानोबराय म्हणतात किती लोक देवाच्या विरोधात. एक माणूस पळतच घरी आला, ज्ञानोबरायांचा दृष्टांत आहे. एक माणूस पळतच घरी आला आणि बायकोला म्हटला आंघोळीला पाणी काढ. बायको म्हटली सकाळीच केली होती ना. तो म्हटला सकाळी जरी केली तरी मला पुन्हा आंघोळ करायची, आंघोळीला पाणी लवकर काढ. ती म्हटली ठीक आहे, अंगावरचे कपडे काढा. तो म्हटला कपडे सुद्धा काढायचे नाही, कपड्या सगट करायचे. याला शास्त्रीय भाषेमध्ये सचल स्नान म्हणतात. आता मला सांगा, कपड्या सगट आंघोळ कधी करतात? तुमच्याकडे माणसं मरतात का? नाही नसतील मरत तर सांगा, इकडेच येतो राहायला माऊली नगरला. विडल विडल अंत्यसंस्कार अंत्यविधीन आलो, शरीराला विटाळ झाला, रजस्वाला स्त्रीचा स्पर्श झाला की आपण कपड्या सगळं आंघोळ करतो. ती म्हटली सकाळी आंघोळ करून गेले, पुन्हा आंघोळ करायची म्हणतात, काही हरकत नाही, उन्हाळ्याचे दिवस आहेत, अंगाला घाम येत असेल. पण ती म्हटली कपड्या सगट करायची. ती म्हटली तुम्हाला असा कोणता विटा झाला म्हणून कपड्या सगट आंघोळ करायची? तो म्हटला काही नाही, पण सकाळी आंघोळ करून रस्त्यानं चाललो होतो आणि समोरून येताना एक वारकरी दिसला म्हणून कपड्या सगट आंघोळ कर. म्हणजे मी विनोदासाठी नाही बोललो, माऊली ज्ञानोबरायांची होवी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात वारकऱ्याचं तोंड जरी पाहिलं तरी लोक कपड्या सगट आंघोळ करतात. ही वर्तमान काळातली परिस्थिती आहे. अखंड कामाचे जया व्यसन काम क्रीडेचे मुख दे कुणी विरक्ताचे सचेल करी विढाल विढाल. एवढे देवाच्या विरोधात आहेत आज वर्तमान काळात लोक महाराज. फार लोक देवाच्या विरोधात आहेत, कमी लोक देवाकडून आहेत. काहींना देव मानणे नाही, मला तो विषयच मांडायचा नाही मुळात. मला तो विषय तिकडे जायचं नाही, मला फक्त एवढं मांडायचंय की आज वर्तमान काळात लोक देवाच्या फार विरोधात येतो. देव नको म्हणतात, देवाची सेवा नको म्हणतात आणि संत सेवा परमार्थ काहीच नको म्हणतात. तुमच्याकडे टीव्ही पाहतात ना, टीव्ही पाहता का तुम्ही? टीव्ही ती टीव्ही पाहत असताना चुकून जर तुमच्याकडनं कधी असता चॅनल लागलं, चुकून शब्द फार महत्वाचा आहे, जरा सावधपणी घ्या. माणूस ठरवून कधीच असता चॅनल लावत, लागलं तर चुकून लागतं. त्या आस्था चॅनलवरती संत मोरारी बापूंच्या रामकथा किंवा भागवत कथा असतात, तुम्ही पाहिलेत कधी? पहा, ती रामकथा मी पाहत होतो आणि त्या रामकथेमध्ये संत मोरारी बापूंनी एक अतिशय गोड दृष्टांत दिला. कशासाठी दिला सांगू? ते म्हटले आज लोक एवढे देवाच्या विरोधात आहेत, माणसं मरतील पण देवाचं नाव घेणार नाही. तो आता तो दृष्टांत हिंदीत आहे पण मी आपला मराठी सांगतो, कारण हमी हिंदी आती मगर याल पटे खाती. म्हणजे आमची हिंदी काय तेवढी पक्की नाही, पण मी आपलं मराठी सांगण्याचा प्रयत्न करतो. ते म्हटले एक बाई होती, एवढे देवाच्या विरोधात, चुकून सुद्धा कधी देवाचं नाव तिच्या मुखाला येत नव्हतं आणि कोणी घेतलेलं तिला आवडतही नसेल. पण काय देवाची लिला आहे, महाराज तिचं लग्न झालं आणि सासरी एवढं परमार्थिक आणि एवढं धार्मिक मिळालं. त्या सासरी रोज सकाळी काकडा संध्याकाळी हरिपाठ चालायचा. पण ही एवढी देवाच्या विरोधात महाराज, सकाळी काकडा सुरू झाला काही रात्रीचे भांडे सकाळी घासायची पण काकडा ऐकत नव्हती. हरिपाठ सुरू झाला का धुन दूध बसायची पण हरिपाठ ऐकत
नव्हती. एवढंच काय, गावामध्ये सासरी जर अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला ना तर ती माहेराला निघून जायची. माहेरची मंडळी विचारायची, बाई अगं गुढीपाडवा नाही, मकर संक्रांत नाही, भाऊबीज नाही, रक्षाबंधन नाही, कोणता सण नाही, मध्ये अशी तू अचानक का आली? ते म्हणायचे आमच्या गावात ते तसलं सुरू झालंय. कसलं? अखंड हरिनाम सप्ताह म्हणायचं नाही, कारण मुखात देवाचं नाव येतं ते येऊ द्यायचं नाही. एवढी देवाची विरोधात, पण काय देवाची लीला आहे महाराज, देव एवढा चतुर आहे, नाव घेऊन येते देवाची. आणि आयुष्य ब्रीद हिरण्यकशिपूच्या राज्यामध्ये अशी प्रथा होती महाराज, देवाचं जर नाव घेतलं ना तर तो मुंडक कापायचा, पण देव एवढा चतुर आहे त्यानं त्याच्याच घरात आपला भक्त जन्माला घातला, भक्तराज प्रल्हाद. तसं महाराज ही एवढी देवाच्या विरोधात, एवढी देवाच्या विरोधात, पण देवाची लीला पाहना, तिला तीन मुलं झाली आणि तिघही मुलं परमार्थिकन भजली निघाली. एक आमच्या राम महाराजांसारखा मृदंग वाजू लागला, एक आमच्या महाराजांसारखा गायन करू लागला, एक कीर्तन करू लागला. आता मुलं परमार्थिक असल्यामुळे मुलांना वाटायचं की आपल्या आईचा उद्धार व्हायला पाहिजे, कारण आई वडील कसे जरी असली, आई वडील कसे जरी असले ना तरी त्यांचा उद्धार करणं हे मुलांच्या हातात असतं. विडाल विडाल म्हटले, आपल्या आईने आयुष्यभर कधी देवाचं नाव घेतलं नाही, कधी राम म्हटले नाही, कधी कृष्ण म्हटले नाही, कधी कीर्तन ऐकायला गेले नाही, कधी सप्ताहाला वर्गणी दिली नाही, कधी सहकार्य केलं नाही, कधी वारकऱ्याला चहा पाजला नाही, तरी सुद्धा आपल्या आईचा उद्धार व्हायला पाहिजे. मुलं म्हातारी जवळ आली महाराज, म्हातारी आजारी पडलेली होती. डॉक्टरांकडे म्हातारीने नेलं, डॉक्टरने सांगितलं म्हातारी चारच दिवस जगणार आहे आणि कीर्तनात ती चारच दिवस जगावी लागतील, कारण जास्त जगली तर कीर्तन सरकत नाही पुढं, म्हणजे मला कुणाला मारण्याचा हेतू नाही, विनोदाचा भाग आहे. म्हातारी फक्त चार दिवस जगणार. घरी म्हातारी आणली, बाजीवरची झोपवली, मुलं बाजीच्या शेजारी जमा झाली आणि तिघा मुलांनी एकजुटीने महाराज प्रश्न केला आईला, आई रे अगं कधी राम हरी म्हटली नाही, रामकृष्ण हरी म्हटली नाही, कधी जय हरी विठ्ठल म्हटली नाही, कधी कीर्तनाला गेली नाही, कधी हरिपाठाला गेली नाही, कधी एखाद्या कीर्तनकार वारकऱ्याला चहा पाजला नाही, कधी कीर्तन ऐकायला गेली नाहीस, तरी सप्ताहाला वर्गणी दिली नाहीस, पण ऐक नाही, डॉक्टरने सांगितलंय तू चारच दिवसात मारणार आहे, पण आमची एक इच्छा आहे, आमची एक विनंती आहे तुला, आम्ही तुझी लेकरं आहोत ना, मग आमची एक इच्छा एवढी पूर्ण कर, एकदा राम म्हण, एकदा राम रामकृष्ण हरी म्हण. म्हातारी एवढी खतरा होती महाराज, ती म्हटली अरे मूर्खांनो, आयुष्यभर त्याचं नाव घेऊन कोण पाठवलं नाही, मरता मरता कशाला पाठवायला होता, कोण म्हणतोय? हो म्हातारी एवढी खतरा होती महाराज, ती म्हटली आयुष्यभर त्याचं नाव घेऊन तोंड पाठवलं नाही, मरता मरता कशाला पाठवायला होतात. त्यातला मोठा मुलगा फार हुशार होता, तो म्हटला हे पा म्हातारी असं नाव नाही घेणार, मग आपण एक काम करू, आपल्या गावात रामाचं मंदिर आहे, आपण म्हातारीची बाद उचलू आणि गावातल्या रामाच्या मंदिराच्या समोर आणून ठेवू आणि म्हातारीला विचारू आहे हे काय, हे काय? म्हटल्यानंतर म्हातारी काय म्हणाल, हे रामाचं मंदिर आहे आणि रामाचं मंदिर आहे असं म्हटल्या बरोबर कुणाचं नाव आलं? रामाचं. झालं का नाही म्हातारीचा उद्धार? महाराज दोघं मुलं म्हटली तुझ्या शिक्षणावर एवढा खर्च केला पण फायदा झाला, तू थोडंफार आहेस. महाराज तिघा मुलांनी म्हातारीची बाद उचलली आणि गावातल्या रामाच्या मंदिराच्या समोर आणून ठेवली आणि म्हातारीने विचारलं आहे हे काय? महाराज हे काय म्हटल्यानंतर पोरांचा सगळं जीव कानात आला की आता म्हातारे म्हणाल हे रामाचं मंदिर आहे, पण म्हातारी एवढी बारामतीची होती महाराज, बारामतीची म्हणजे बारा बुद्धीचं बळ होत, वेगळा अर्थ काढू ना. म्हातारी म्हटली काय 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 रे म्हणे, जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं असं असतंच म्हणे, पण रामाचं मंदिर नाही म्हणत. विडाल विडाल म्हातारी नाव, अजिबात नाव नाही घेतलं, दुसऱ्या मुलांना डोकं लावला तो म्हटला हे पा म्हातारी असं नाव नाही घेणार, मग आपण एक काम करू, हिच्या बहिणीचा मुलगा शेजारच्या गावात आहे त्याचं नाव आहे रामभाऊ आणि तो आपलाच मावस भाऊ, त्याला फोन लावू आणि म्हातारीच्या बाजीच्या समोर उभा करू आणि म्हातारी विचारू आहे बघ ना तुला भेटायला कोण आले? म्हातारी काय म्हणाल, बाई मला भेटायला माझा रामभाऊ आला. आणि रामभाऊ जरी म्हटलं तर नाव कोणाचं आलं? म्हातारीचं उद्धार झालं की नाही? महाराज रामभाऊला फोन लावला, रामभाऊ लगेच आला आणि म्हातारीच्या बाजीच्या समोर उभा राहिला, वेळ कमी असल्यामुळे आला आणि म्हातारीच्या बाजीच्या समोर उभा राहिला. मुलांनी विचारलं आई बघ ना तुला भेटायला कोण आलंय? म्हातारीनं असं डोळे उघडले महाराज, पोरांचा सगळा जीव कानात आला की आता म्हातारी म्हणाल बाई मला भेटायला माझा रामभाऊ आला. पण म्हातारी एवढी बिलिंदर होती महाराज,
म्हातारी म्हटली कोण आहे कोण आहे काय रे म्हणे हौशीच पोरग आहे म्हटली पण राम भाऊ नाही विठाला विठाला मला विनोद करायचं नाही माझं लक्ष देऊ नाही का म्हातारी नेली मातीत गेली पण नाव घेतलं नाही आजही या वर्तमान काळात आजही अशी लोक आहेत महाराज कधी जन्माला आली कधी मेळली कळलं सुद्धा नाही महाराज आपल्याला कधी देवाचं नामस्मरण केलं नाही आणि जगद्गुरु तुकोबरांनी तर एवढे समजावून सांगितलं महाराज एवढं समाजाला समजावून सांगितलं संता इतकं समजावून कधीच सांगितलं नाही शेवटी संतांना राग आला आणि शेवटी संत म्हटले अरे जर तुम्हाला सुंदर देह मिळून जर तुम्हाला परमार्थाने देवधर्म करता येत नसेल तर खंती देणं करा होणे गाढव कुत्रा गाढव म्हटले आपल्याला गाढव कोण संत का म्हटले व गाढव जर सुंदर देह भेटून सुंदर असं जीवन भेटून जर आपल्याला सत्कार्य करता येत नसेल परमार्थ करता येत नसेल सामाजिक कार्य जर करता येत नसेल तर तुकोबर म्हणतात गाढव बरी पण काय असतं माहित आहे काही वेळ लोकांना तुम्ही गाढव जरी म्हटलं तरी लवकर कळत नाही आमच्या भागात एक वैकुंठवासी शकराम महाराज पाटील गेले बिचारे रामानाचार्य फार मोठे व्यक्तिमत्व होते कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये गाजलेले होते ते एक विनोद सांगायचे ते म्हणायचे काही लोकांना ना तुम्ही गाढव म्हटले तरी लवकर कळत नाही ते म्हणायचे एक माणूस नाव्याच्या दुकानात गेला नावी कळतो ना कसा रे संन्याशी जे तुम्ही नावी वारी हा नाव्याच्या दुकानात गेला आणि त्या खुर्चीवरती बसला आता नाव्याच्या दुकानात वारकाच्या दुकानात गेल्यानंतर खुर्चीवरती बसला आपलं काम काय दाढी करायचं बाहेर यायचं हो तो त्या नावी दादाला म्हटला काव म्हणे किती वर्ष झाली तुम्ही हा धंदा व्यवसाय करता तो वारिक दादा म्हटला माझ्या बापदाद्यापासून हाच व्यवसाय आणि मलाही जवळजवळ 20 ते 25 वर्ष झाले तो म्हटला असं म्हटलं हो भरपूर दाढ्या केल्या असतील तो म्हटला भरपूर केल्या हा म्हटला कधी गाढवाची दाढी केली का काय म्हटला कधी गाढवाची दाढी केली का नावी दादा फार हुशार होता बरं का नावी दादा फार हुशार होता तो म्हटला नाही राव आज पहिलीच वेळी आली रेंज आली बरं का मला आली काय असत नाही इथं लगेच त्याच होत विठाला विठाला मला महत्वाचा मुद्दा मांडायचा महाराज सुंदर असा जर देह भेटून जर आपल्याला परमार्थ करता येत नसेल ना जगद्गुरु तुकोबरा म्हणतात आपलं जीवन काही कामाचं नाही पहा तुम्ही महाराज आज वर्तमान काळात अशी लोक आहेत महाराज स्वतः परमार्थ करत नाही ऐका बरं माझं आज वर्तमान काळात अशी काही लोक आहेत दादा स्वतः परमार्थ करत नाहीत मात्र जी लोक परमार्थ करतात देवधर्म करतात ना त्यांना नाव ठेवतात कुणाचं तरी गीत आहे मला माहिती नाही पण असं म्हणतात जर एखाद्याचं चांगलं करता येत नसेल तर करू नका पण वाईट करू नका भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बंद कर मत रहना काटे बंद कर मत रहना एखाद्याच्या रस्त्यामध्ये जर महाराज आपल्याला फुलं टाकता येत नसेल तर टाकू नका पण काटे तरी कमीत कमी टाकू नका महाराज आज काय समाजामध्ये एवढी विकृती वाढली दादा एवढी विकृती वाढली आज जर आपण पेपर हातात घेतला ना पेपर जर आज जर आपण सकाळी सकाळी हातात घेतला ना तर जुन्या काळातल्या सारख्या बातम्या भेटत नाहीत महाराज पहिल्या पेजवर बलात्कार ह्या बातम्या आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये याव्यात याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही महाराज विढाल विढाल म्हणून खंत वाटते दादा कधी कधी खरंच खंत वाटते महाराज फार वाईट अवस्था चालली फार वाईट अवस्था आज आपली महाराष्ट्र भूमी या महाराष्ट्राला महाराष्ट्र का म्हणतात माहितीये तुम्हाला प्रत्येक राष्ट्राला वेगळं नाव आहे महाराज कर्नाटक असेल केरळ असेल पण आपल्याच राष्ट्राला महा हे पद जोडलेलं आहे महा महा का म्हणतात माहितीये महाराज काय केलंय आपण इथं सांगू तुम्हाला या ठिकाणी संत जन्माला आले महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी महाराज म्हणून महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणतात आणि त्या महा शब्दाला सांभाळणं त्या वाक्याला सांभाळणं त्या ब्रीदाला सांभाळणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे पण आज महाराज अशी काही समाजात लोक आहेत की त्यांनी या शब्दाला सुद्धा कलंक लावला विठाल विठाल मला मुद्दा वेगळा करायचा नाही लक्ष देऊ नाही का जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचे कर्तव्य त्यानं परमार्थ केला पाहिजे देवधर्म केला पाहिजे आता ऐका जगद्गुरु तुकोबरांच्या लक्षामध्ये जेव्हा ही गोष्ट आली ना जगद्गुरु तुकोबर म्हणतात मी भक्ती मार्गाला निघालो जगद्गुरु तुकोबरांनी एवढी भक्ती केली महाराज एवढी भक्ती केली दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पावाडी किंवा रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत गोविंद आसनी गोविंद शयणी
गोविंद त्या मनी बैसला असे. रात्रंदिवस जगद्गुरु तुकोबरांनी भक्ती केली. पण आता जगद्गुरु तुकोबरा आपल्याला फार महत्वाचा मुद्दा सांगतात. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, तुम्ही किती तास नामस्मरण केलं याला किंमत नाही, तुम्ही किती कीर्तन ऐकली याला किंमत नाही, तुम्ही किती तास देवपूजा केली याला किंमत नाही. किंमत फक्त एकच आहे, तुम्ही त्या देवपूजेमध्ये, त्या नामस्मरणामध्ये, त्या कीर्तनामध्ये, तुमच्या अंतकरणामध्ये देवाबद्दल किती प्रेम आहे आणि किती भाव आहे, किंमत याला आहे, किंमत तुमच्या क्रियेला. म्हणून परमार्थामध्ये क्रियेला किंमत नाही, परमार्थामध्ये प्रेमाला किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणतात, देवाला तुम्ही संपत्ती द्या, देव तुमच्याकडे येणार नाही. देवाला तुमचं सौंदर्य दाखवा, देव तुमच्याकडे येणार नाही. सांगू तुम्हाला, आणि अंतकरणातलं प्रेम देवाकडे फेका, देव सगळं सोडून तुमच्या करता येईल, सगळं सोडून येईल. म्हणून तुकोबऱ्यांनी फार गोड वाक्य सांगितलंय. जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात, देवाच्या राज्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत महाराज, देवाच्या राज्यात सगळ्या गोष्टी ओतप्रोत भरलेल्या आहेत. पण तुकोबऱ्या म्हणतात, त्याला सुद्धा एका गोष्टीचा दुष्काळ आहे. थोडं प्रेमाचा भुकेला कमी आहे देवाला, देवाला काय कमी महाराज सांगा ना. देव नावाची ही वस्तू जगात आहे, देव नावाची आकृती जगात आहे. ज्यानं आपल्याला निर्माण केलं, ज्यानं आपल्याला सुख दिलं, ज्यानं आपल्याला संपत्ती दिली, त्याला या जगतामध्ये काय कमी आहे. पण माझे तुकोबऱ्या म्हणतात, देवाला सुद्धा दुष्काळ आहे. थोर प्रेमाचा भुकेला. तुकोबऱ्या म्हणतात, तुमची संपत्ती देवाला लागत नाही, तुमचं अंतकरणातलं प्रेम लागतंय. जर ज्याच्याकडे संपत्ती जास्त आहे त्याच्याकडे जर देव आला असता, तर कदाचित ज्ञानोबर हरिपाठामध्ये म्हटली असते की द्वारकेचा राणा कौरवा घरी आहे का, मग कुठे आहे, पांडवांघरी. महाराज पांडवांकडे देव रोज मुक्कामाला थांबायचा. पांडव श्रीमंत होते का? पहाते पांडव अखंड वनवासी परित्यागवासी आठवीती. पहाते पांडव अखंड वनवासी. पांडव महाराज रात्रंदिवस वनात राहायचे. पांडवांकडे श्रीमंती होती का? नाही. पण देव त्यांच्याकडे मुक्कामाला राहायचा. कौरव सगळ्या राज्याचे धनी होते, कौरव सगळ्यात श्रीमंत होते. पण एक दिवस सुद्धा देव कौरवांकडे मुक्कामाला थांबला नाही. याचा अर्थ एक सरळ आहे महाराज, ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याच्याकडे देव येत नाही, ज्याच्याकडे प्रेम आहे त्याच्याकडे देव येतो. आणि आज वर्तमान काळातला जर विचार केला, आज वर्तमान काळात जर बोलायचं ठरलं, जर श्रीमंत लोकांकडेच जर देव आला असता, संपत्तीवानांकडेच जर देव आला असता, तर आज वर्तमान काळात देवाचे सगळ्यात मोठे भक्त टाटा बिर्ला आणि धीरूभाई अंबानी राहिले असते. आपल्याला कोणी विचारलंही नसतं. पण देव संपत्तीवानाकडे येत नाही, तुमचं सौंदर्य पाहून देव येत नाही. देव जर येत असेल, ज्याला देव जिंकायचा ना, त्यांना आपल्या अंतकरणातलं प्रेम देवाला द्या, देव तुमच्या मागे येईल. जाऊ द्या, थोडं वेगळ्या भाषेत बोलतो, थोडं वेगळ्या साईडने बोलतो, थोडं लक्ष द्या फक्त. महाराज देव जिंकणं फार लांबची गोष्ट राहिली हो. साधा समाजातला एखादा साधा भोळा माणूस जर तुम्हाला आपलासा करायचा असेल ना, समाजातला साधा भोळा माणूस जर तुम्हाला आपलासा करायचा असेल, तुमची संपत्ती पाहून माणसं तुमच्याकडे येत नाहीत, तुमच्या अंतःकरणातलं प्रेम पाहून माणसं तुमच्याकडे येतात. आज सगळी माणसं श्रीमंत झाली महाराज, कुणी गरीब राहिले नाही, सगळ्यांकडे जेमतेम पद्धतीनं पैसा आहे, कुणाला कुणाची गरज नाही. पण माणसं फक्त येतात एकमेकाबद्दल प्रेमानं, प्रेमाने येतात महाराज. मला सांगा, साधा समाजातला माणूस जर आपलासा करायचा असेल तर अंतःकरणात काय लागतंय? प्रेम. तुम्ही प्रेमाने बोला महाराज, लोक तुमच्यासाठी वेडी होतील. पण आज वर्तमान काळात एवढी वाईट अवस्था झाली महाराज, माणसं माणसासोबत प्रेमानं बोलायला तयार नाही. आपली माणसं आपल्याला बोलत नाहीत दादा. आज पहा तुम्ही, सख्खा भाऊ पक्का वैरी झाला, माणसं माणसाला बोलायला तयार नाहीत. अरे एखादा माणूस जर आपल्या समोरून आला, सांगू तुम्हाला, माणसं माणसापासून लांब चालली, आपली माणसं आपल्यापासून लांब चालली. एखादा आपल्यातला माणूस जर आपल्या समोरून आला ना दादा, तर त्याच्यातले गुण अगोदर आपल्याला दिसत नाहीत, अगोदर त्याच्यातले दोष दिसतात.
आणि जगद्गुरु तुकोबारा म्हणतात जर गुणही पाहता येतात आणि दोषही पाहता येतात मग दोष पाहायचेच का, गुणच पाहा ना। बर, तुकोबारा म्हणतात दुसऱ्याचे दोष पाहण्याच्या आधी आपलं अंतकरण तपासलं पाहिजे की आपल्याकडे किती दोष आहेत। कस या गुण दोष पाहू आणि कांचे मज काय त्याचे उणे असे। जगद्गुरु तुकोबारा म्हणतात मी दुसऱ्याचे दोष का पाहू, माझ्याकडे काही कमी आहेत का। पण माणसाला वाईट सवय लागली महाराज, एखादी व्यक्ती समोरून दिसली रे दिसली की अगोदर त्याच्यातले दोष पाहिजे, गुण दिसत नाही। म्हणून माझ्या एका मित्रानं मला व्हॉट्सअपवरती फार सुंदर मेसेज पाठवला होता, लक्ष देऊ नाही का। माणसाला दोष पाहायची सवय, गुण दिसत नाही। एक आदमी समंदर के पास गया और समंदर से कहने लगा क्यों रे समंदर तुझ में कितना पानी है लेकिन तू खारा न होता तो कितना अच्छा होता। वही आदमी कोयल के पास गया और कोयल से कहने लगा क्यों रे कोयल तू कितना मीठा गाती है, तू कितना मीठा गाती है लेकिन तू काली न होती तो कितना अच्छा होता। वही आदमी गुलाब के फूल के पास गया और गुलाब से कहने लगा क्यों रे गुलाब तू कितना सुंदर कितना खूबसूरत दिखता है रे लेकिन तुझमें अगर काटे न होते तो कितना अच्छा होता। आता ऐका, समंदर कोयल और गुलाब तीनों आदमी के पास आए और आदमी से कहने लगे क्यों रे आदमी दूसरों की कमियां देखने की आदत तुझमें अगर न होती तो कितना अच्छा। माणसाला फक्त महाराज दुसऱ्याचे दोष पाहायची सवय लागलेली असते। आणि सांगू तुम्हाला दुसऱ्याची गुणदोष पाहण्याच्या नादात आपली माणसं आपल्यापासून इतकी लांब गेली महाराज की आज आपल्याला आपल्या माणसात किंमत राहिली नाही। विडाल विडाल मध्ये सांगत असतो महाराज तुम्ही संपत्ती किती कमवली याला किंमत नाही, तुम्ही माणसं किती कमवली याला किंमत आहे महाराज। संपत्ती सगळेच कमवतात पण ज्यानं माणसं कमवलेली महाराज, ज्यानं माणसं जवळ केली, ज्यानं माणसं कमवली त्याची कीर्ती आजही जगतामध्ये आजीवन। आज साधू संतांचं नाव आपण घेतो, काय दिलं संतांनी, संपत्ती दिली का आपल्याला, दिली संपत्ती, अरे माणसानं माणसासारखं वागावं ही शिकवण संतांनी दिली, म्हणून आजही त्यांचं नाव आपण घेतो। गेले दिगंबर ईश्वर नाव घेतो गड्या, काय कारण आहे महाराज, काय केलं त्यांनी, संपत्ती दिली नाही आपल्याला, मग अरे माणसानं माणसासोबत प्रेमानं राहिलं पाहिजे, त्यानं देव मिळवला पाहिजे आणि परमार्थ केला पाहिजे ही शिकवण संतांनी आज आपल्याला दिली, म्हणून आजही त्यांची कीर्ती आबादत आहे। मला एकच सांगायचंय तुम्ही संपत्ती किती कमवली याला किंमत नाही, तुम्ही माणसं किती कमवली याला किंमत आहे। आज आपली एवढी वाईट परिस्थिती दादा, आज फक्त आपण एकमेकांचे गुणदोष पाहतो आणि सांगू तुम्हाला याचा एवढा वाईट परिणाम झाला की आज आपली माणसं आपल्यापासून बाजूला गेली। आणि जेव्हा आपली माणसं आपल्यापासून बाजूला जातात ना, आपली माणसं जेव्हा आपल्यापासून बाजूला जातात ना, आपल्याच माणसात आपल्यालाच किंमत राहत नाही। नाशिकला कीर्तनाला चाललो होतो आणि मनमाडच्या अलीकडे मी गाडी थांबवली रोडच्या साईडला हायवेला। आता नाशिकचे द्रांक्षे फेमस आहेत आपल्याला सगळ्यांना माहित आहे। एकादशीचा दिवस होता, मनमाडच्या पुढं कीर्तन होतं, मनमाडच्या अलीकडे मी गाडी थांबवली आणि त्या हायवेच्या कडीला एक मोठी हातगाडी होती आणि त्या हातगाडीवरती मोठमोठे असे हिरवेगार द्राक्षाचे घड होते। थोडं लक्ष द्या, मी खाली उतरलो, म्हटलं एकादशी द्राक्ष खायला पाहिजेत। मी त्या द्राक्ष विक्रेत्याकडे गेलो, मोठी हातगाडी मोठमोठी हिरवेगार घड होती, मी खाली उतरलो आणि त्याला विचारलं दादा हे द्राक्ष काय किलो आहेत। तो म्हटला महाराज हे द्राक्ष 70 रुपये। मला जरा आंबट लागला, मी म्हटलं अरे हे तर आंबट आहेत, गोड नाहीत का। तो म्हटला महाराज गोड सुद्धा आहेत ना। म्हटलं कुठे आहेत, समोर अशी बांबूच्या कामट्याने विणलेली एक टोपरी होती आणि त्या टोपरीमध्ये पिवळे झालेली आणि सुट्टे पडलेले काही द्राक्षी होते। तो म्हटला महाराज हे फार गोड आहेत। मी त्याच्यातला एक उचलला आणि खाल्ला, मला साखरेसारखा गोड लागला। मी म्हटलं हे काय किलो आहेत, तो म्हटला महाराज हे 30 रुपये किलो आहेत। मी म्हटलं असं कसं रे, आंबट द्राक्षे 70 रुपये किलो आणि गोड द्राक्षे 30 रुपये किलो, हा एवढा मोठा फरक कसं काय। तो म्हटला महाराज किती घ्यायचे तर घ्या ना, कशाला डोकं खाता। मी म्हटलं तसं नाही, मला उत्तर मिळाल्याशिवाय मी जाणार नाही।
तो काय कीर्तनकार प्रवचनकार नव्हता, व्यापारी होता. त्यानं जे उत्तर दिलं ना महाराज, ते उत्तरानं माझ्या हृदयाचा ठाव घेतला. तो म्हटला, महाराज ही द्राक्षी हिरवेगार आहेत, आंबट आहेत, अवगुणी आहेत, पण तरी सुद्धा महाराज आज जगाच्या बाजारात यांची किंमत 70 रुपये किलो आहे. त्याचं एकच कारण आहे महाराज, ही एकमेकांना धरून आहेत. माझं बोलणं समजलं? थोडं डोकं चालवा. तो काय म्हटला, महाराज ही द्राक्षी आंबट आहेत, हिरवेगार आहेत, फार पापी आहेत, फार अवगुणी आहेत महाराज, फार अवगुणी आहेत, पण सांगू महाराज तरी सुद्धा आज जगाच्या बाजारात यांची किंमत 70 रुपये किलो आहे. त्याचं एकच कारण आहे महाराज, ही एकमेकांना धरून आहेत. ही टोपरीत पडलेली पिवळी द्राक्षी दिसतात ना महाराज, ही फार गोड आहेत, साखरेसारखी गोड आहेत, फार चांगल्या चांगल्या कला आणि चांगली चांगली गुण यांच्या अंगात आहेत. तर सांगू महाराज तरी सुद्धा जगाच्या बाजारात यांची किंमत 30 रुपये किलो आहे. त्याचं एकच कारण आहे महाराज, यांच्या खोड्या यांना नडल्या आणि यांनी आपली माणसं आपल्यापासून तोडली. त्याचा परिणाम यांची किंमत निम्म्यापेक्षा सुद्धा कमी झाली. जेव्हा आपली माणसं आपल्याला सोडून जातात ना, किंमत कमी होत असते. म्हणून माणसं जपा. विडाला विडाला जपली पाहिजे. सांगू माझा मुद्दा असा होता, संपत्ती कमवणं विशेष नाही, माणसं कमवणं विशेष आहे. आणि माणसं कशाने येत असतात? अरे प्रेमाचे 2 शब्द जर बोलले ना, माणसं धावत तुमच्याकडे येतील. माणसं जिंकण्यासाठी वेगळं लागत नाहीत महाराज, वेगळं साधन लागत नाही. माणसं जिंकण्यासाठी फक्त अंतःकरण शुद्ध लागतं. आणि अंतःकरणापासून तुम्ही प्रेमानं बोला, 2 शब्द बोला. माऊलींच्या वृत्तीप्रमाणे माऊली ज्ञानोबरा म्हणतात, बोलणं कसं असलं पाहिजे? साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द दैशे कल्लोळ अमृताचे. सत्य बोललं पाहिजे, मधुर बोललं पाहिजे माणसानं. ज्याच्या बोलण्यात ताकद आहे ना, तो अख्खं जगाला वेड लावतो महाराज. फक्त एकच शब्द महत्वाचा आहे, मेरे प्यारे देशवासियो. महाराज 12 आणि 1 वाजता माणूस झोपेतून जागा होतो. बाबा काय श्वास बंद करतो, काय काय मेळ लागत नाही, फार अवघड आहे महाराज. ज्याच्याकडे बोलणे ना, सांगू तुम्हाला, ज्याला बोलणं योग्य ठिकाणी जमलं तो अख्खं जग वेड करतो. आठवलं म्हणून सांगतो. आता जसं मोदी वारं झालं ना, तसं म्हणजे मी काय राजकारणाचा प्रचार करायला आलो नाही, मी कोणत्या पक्षाचा नाही, मला काही घेणं देणं नाही, फक्त एक आठवलं म्हणून उदाहरण सांगतो. महाराज माझ्या राजकारणातलं एक व्यक्तिमत्व माझ्या फार आवडीचं आहे, अटल बिहारी वाजपेयी. मला फार त्यांचं व्यक्तिमत्व आवडतं. अटल बिहारी वाजपेयी, आता जसं मोदी वार आहे ना, तसं त्या काळात अटल बिहारी वाजपेयींचं वारं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांचं बोलणं एवढं गोड होतं महाराज, एवढं शांत होतं. असं म्हणतात ते जर उभे राहिले ना अटल बिहारी वाजपेयी बोलायला, तर विरोधक सुद्धा शांत चित्तानं ऐकायचे. बोलणंच तेवढं शांत होतं महाराज. आज तुम्ही युट्यूबवरती क्लिप पाहू शकता, उपलब्ध आहे तुम्हाला पाहायला. असं म्हणतात अटल बिहारी वाजपेयी एकदा प्रचार करत करत बिहारमध्ये गेले आणि बिहारमध्ये त्यांनी फार मोठी प्रचार सभा घेतली. आणि ज्या दिवशी अटल बिहारी वाजपेयी बिहारमध्ये गेले, त्या दिवशी लालू प्रसाद यादव यांनी टीका केली अटल बिहारी वाजपेयीवर. लालू प्रसाद यादव म्हटले, हमार बिहार मा तुहार का काम. जमलं? म्हणजे आमच्या बिहारमध्ये तुझं काय काम आहे? महाराज तिथं जर दुसरं कोणी असतं तर म्हटलं असतं तुझ्या बापाच आहे का बिहार, तर वैनिक म्हटले असते. पण अटल बिहारी वाजपेयी यांचा स्वभाव एवढा शांत होता महाराज, ते काहीच बोलले नाही, त्यांनी फक्त ऐकून घेतलं. दुसऱ्या दिवशी प्रचारसभा घेतली आणि दुसऱ्या दिवशी प्रचारसभेमध्ये अटल बिहारी वाजपेयी बोलायला उभे राहिले, माईक हातात घेतला. आणि मग अटल बिहारी वाजपेयी म्हणतात, कल हम जब बिहार गए तो हमारे लालू भाई ने हमसे पूछा, हमार बिहार मा तुहार का काम है, लेकिन मैं अपने भाई लालू जी से कहना चाहता हूँ, लालू जी आप केवल बिहारी हो, हम अटल बिहारी. महाराज जिंकलं ना बिहार, तर पाहता काय माझ्याकडे. विडाल विडाल सांगायचंय काय, ज्याच्याकडे बोलणं चांगलंय ना, तो अख्खं जगाला वेड लावू शकतो महाराज. मग मला सांगा, अरे साधा समाजातला माणूस जर आपलासा करायचा असेल तर काय लागतं? प्रेम लागतं. मग ज्यानं हे विश्व निर्माण केलं तो देव, तो विश्व चालक परमात्मा जर आपल्याला मिळवायचा असेल तर तुकोबारा म्हणतात त्याच्यावर किती प्रेम करावं लागतं. सांगू तुम्हाला, आपल्याला देव पाहिजे ना, मग ऐका महिला मंडळ, देव पाहिजे आपल्याला, मग किती प्रेम करावं लागतं देवावरती? सांगू तुम्हाला, 16व्या शतकामध्ये मेवाड प्रांत राजस्थानमध्ये एक राजकन्या होऊन गेली, तिचं नाव आहे संत मीराबाई.
ती राजकन्या होती महाराज. कोण होती मीराबाई? राजाची मुलगी होती. बर, फक्त राजाची मुलगी नव्हती, मग मीराबाई एवढी सुंदर आणि एवढी देखणी होती महाराज. त्या मीराबाईच्या सौंदर्याचं वर्णन करत असताना शास्त्रकारानं अतिशोक्ती नावाचा अलंकार वापरला. शास्त्रकार सांगतात मीराबाई एवढी देखणी आणि एवढी सुंदर होती, त्या मीराबाईनं जर पान खाल्लं ना पान, तर गळ्यातून असं खाली येताना दिसायचं, याला अतिशोक्ती अलंकार म्हणतात. एवढी मीराबाई सुंदर होती. तिनं जर सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लावला तर कमळ पुन्हा उमलायचं, इतकी मीराबाई सुंदर होती महाराज. पण त्या मीराबाईनं काय केलं सांगू तुम्हाला? माझ्या भगवान श्रीकृष्णावरती प्रेम केलं. अरे राजकन्या होती महाराज, राजाची मुलगी होती, काय कमी होतं त्या मीराबाईला? पण त्या मीराबाईनं काय केलं? अंगावरचे सगळे राजवस्त्र, राजा अलंकार फेकून दिले, अंगावरती भगवे वस्त्र परिधान केले, एका हातात एक तारी घेतली, एका हातात चिपळ्या घेतल्या, पायात घुंगर बांधली आणि गल्लोगल्ली त्या भगवंताचं गुणगान गात नाचत फिरू लागली. याला देवासाठी लागलेलं राजाची मुलगी जेव्हा गल्लोगल्ली देवाचं गुणगान गात नाचत फिरायची भगवे वस्त्र घालून, कोणत्या मीराबाईला शहाणा म्हणत होतो महाराज? अरे गावातले लोक त्या मीराबाईला नाव ठेवायचे, म्हणायचे मीरा विडी झाली, पागल झाली. आणि स्वतःचा बाप मीराबाईला म्हणायचा, तो कुळाला कलंक लावला, बाट्टा लावला. लोक कहे मीरा हुई रे बावरी, लोक कहे मीरा हुई रे बावरी, बाप कहे कुल नासी. लोक म्हणायचे मीरा विडी झाली, आणि बाप म्हणायचा या मीराबाईनं कुणाला कलंक लावला, विष प्याला, राणाजीने भेजा. महाराज स्वतःच्या बापानं आपल्या मुलीला विष प्यायला द्यावं, याच्यासारखं मोठं दुर्दैव काय महाराज? काय दुर्दैव, काय पाप केलं त्या मीराबाईनं? अरे स्वतःच्या बापानं विष प्यायला दिलं त्या मीराबाईला, काय पाप केलं त्या मीराबाईनं? काय वाईट केलं त्या मीराबाईनं? काय केलं महाराज? देवावरतीच प्रेम केलं ना. अरे एवढं प्रेम केलं त्या मीराबाईनं देवावरती, मीराबाईनं देव भगवान श्रीकृष्णाला कधी देव म्हणून पाहिलंच नाही, स्वतःचा पती म्हणूनच पाहिलं होतं. एवढं प्रेम केलं. महिला मंडळ, आपल्याला देव पाहिजे, पाहिजे देव आपल्याला. मग सांगा माझ्या मीराबाई, इतकं प्रेम आपण कधी देवावरती केलं का? केलं देव प्रेम? पुरुष मंडळी, आपण साधू संत इतकं प्रेम देवावरती कधी केलंय? आपल्याला देव पाहिजे केलं कधी? नाही केलं महाराज. सांगू तुम्हाला, आज वर्तमान काळात माणसं देवावर प्रेम करत नाहीत, माणसं माणसावर प्रेम करत नाहीत, माणसं फक्त एकाच गोष्टीवरती प्रेम करतात, त्याचं नाव आहे पैसा. टक्का आहे तो टेक होय, नाही तर टुकमुक देख होय महाराज. सब पैसे के भाई, ते म्हणतात ना पोत गीते पहा, जन जन के सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता. महाराज ज्याच्याकडे पैसा आहे त्याला किंमत आहे. माणसं प्रेम फक्त पैशावर करतात, पटवून देऊ तुम्हाला, देऊ का पटवून? मला सांगा, जी बहीण प्रत्येक रक्षाबंधनाला आपल्या भावाला राखी बांधायला येते, त्याच्या हातावरती राखी बांधते, त्याला ओवाळते, कुंकू आता टिळा लावते, हातात राखी बांधते, मुखात पेढा देते, तुकोबरा म्हणतात, जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा, जमिनीला भाव आले तर जमिनीच्या ईशासाठी भावाच्या विरोधात पोरतात डावे टाकले. कुठं गेलं बहीण भावाचं प्रेम? बहिणी भावाचं प्रेम आहे, प्रेम फक्त संपत्ती पुरतं मर्यादित महाराज, प्रेम वगैरे काही नाही. अरे पतीने चांगली अलंकार चांगली साडी आणली ना, पत्नी म्हणते माझे पतीला अख्ख्या माऊली नगर मध्ये नंबर येत, पण कधी सक्रतीला साडी आली पाहिजे, आली जानेवारीच आज यंदा ना, तुमच्या नाही आमच्या नाही ना. विडाला विडाला महाराज, प्रेम फक्त
माझ्या संपत्ती पुरता मर्यादित आहे. एक बाई मला म्हटली, महाराज खोटं बोलता तुम्ही. म्हटलं काय झालं? माझ्या नवऱ्याचं माझ्यावर फार जीव आहे. मी म्हटलं कसं काय? ती म्हटली, पहा ना म्हणे, माझा नवरा रोज संध्याकाळी घरी येताना माझ्यासाठी 5 पानाचा विडा आणतो. म्हटलं असं? संध्याकाळी तिचा नवरा भेटला, म्हटलं का रे बायकोवर तुझा फारच जीव दिसतो. तो म्हटला, महाराज तसं काय नाही. मग न चुकता तू 5 पानाचा विडा का आणतोस बायकोला? तो म्हटला, महाराज त्याचं काय, एकदा का तिला 5 पानाचा विडा दिला की 10 मिनिटं तू जरा गप्प राहत, घरात जरा शांत शांत वाटत. प्रेम वगैरे काही नाही महाराज, सांगू तुम्हाला, हे व्यावहारिक प्रेम आहे. हो प्रेम आजकाल कुठेच कोणावर करत नाही. प्रेम केलं फक्त माझ्या संतांना देवावरती. अरे एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं, आयुष्यभर त्याची वाट पाहिली. येई गा तू माय बापा माझ्या डोळ्यांना दिसावा, त्या देवानं मला भेट देऊन आलिंगन द्यावी याच्यासाठी माझी अवस्था अशी झाली. तुकोबारा म्हणतात मला देव भेटणीचं वेळ लागलं. तुकोबारा म्हणतात तू मला कुणी जरी दिसलं ना तर मला त्याला हेच विचारावं. जे जे भेटे तया असे. तुकोबारा म्हणतात त्या देवानं मला भेट द्यावी, तो देव मला भेटावा याच्यासाठी मला एवढं त्या देवाच्या भेटीचं वेळ लागलं होतं. मला कुणी जरी दिसलं ना, मला कुणी जरी दिसलं ना, महाराज तुकोबारा म्हणतात मी फक्त त्याला देवाबद्दल विचारत होतो. अवस्था अशी झाली महाराज, सांगू तुम्हाला. अरे दगड जरी दिसला तर तुकोबारा दगडाला सुद्धा देवाबद्दल विचारायची. म्हातारा माणूस दिसला तुकोबारा देवाबद्दल विचारायची. आता लहान लेकरू, लहान लेकराला देवाबद्दल काय कळते, पण त्याला सुद्धा देवाबद्दल विचारायचे महाराज. एवढं तुकोबऱ्यांना देवाबद्दल वेळ लागलं होतं. आणि जेव्हा तुकोबऱ्यांच्या समोर देव आला ना महाराज, जेव्हा तुकोबऱ्यांच्या समोर देव आला, साधू संतांना देवानं भेट दिली महाराज. संतांना देव भेटतो का? भेटतो सांगू तुम्हाला. का संतांना देव भेटतो? अरे अख्खं आयुष्य त्या देवाच्या भेटीसाठी वेचून टाकलेलं असतं रे संतांनी. संतांनी सगळं देवासाठी सोडलेलं असतं महाराज, सगळं सोडलेलं असतं. जाता जाता फक्त एकच वाक्य तुम्हाला सांगून जाईल. एवढं वाक्य जरी माझं घरी घेऊन गेले ना तरी माझं कीर्तन सफल झालं. बस फक्त वाक्य लक्ष देऊन ऐका. तुम्हाला जर देव भेटावा असं वाटत असेल तर ऐका, तुम्ही देवासाठी सगळं सोडण्याची तयारी दाखवा. तुम्ही देवासाठी सगळं सोडण्याची तयारी दाखवा, देव सुद्धा एक ना एक दिवस सगळं सोडून तुमच्या करता येणार. ज्या सुखा कारणे देव भेटावला, ज्या सुखा कारणे देव भेटावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राजा. देव वैकुंठ सोडतो आणि साधू संतांच्या घरी येतो. काय येतो सांगू तुम्हाला? देवाला वैकुंठात काय कमी आहे? बोलून झालं ना आपलं, काय कमी देवाला? तर देव वैकुंठ सोडतो, कुठे येतो? संत सदनी राहिला, साधू संतांच्या घरी येतो. सगळं सोडून देव संतांकडे येतो त्याचं कारण आहे
देवासाठी संतांनी सगळं सोडलेलं असतं. संसाराच्या नावे चाललं होतं पण मध्ये जरा गचका लागला. विढाल विढाल देव सगळं सोडून संतांकरता येतो महाराज, त्यांच्या घरी येतो, त्याचं एकच कारण आहे, संतांनी देवाकरता सगळं सोडलेलं असतं. तुम्ही पहा, बोलून गेलो मी तुम्हाला, तुम्ही देवासाठी सोडून पहा, देव सुद्धा एक ना एक दिवस सगळं सोडून तुमच्याकरता येणार. रामायणामधला एक प्रसंग सांगतून पुढे चालतो. रामायणामध्ये काय झालं, भगवान रामप्रभू वनवासाला चालले. वनवासाला जात असताना कौसल्य आईसाहेबांच्या महालामध्ये रामप्रभू आले. कौसल्य आईसाहेबांचं दर्शन रामप्रभूंनी घेतलं आणि रामप्रभू कौसल्य आईसाहेबाला म्हणतात, मा मी वनवासाला चाललोय वनामध्ये, मला आशीर्वाद दे. कौसल्य आईसाहेबांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि कौसल्य आईसाहेब रामप्रभूला म्हणतात, रामा अरे वडील बोलत असतात पण वडील जे बोलतात ती प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते रामा, मी तुझी जन्म देणारी आई आहे रे, मी तुझ्या वडिलांची समजूत घालते पण तू वनवासाला जाऊ नकोस. रामप्रभू हसले आणि म्हटले, मा अगं तू माझ्या वडिलांना सांगशील आणि वडील ऐकणार नाहीत का? ऐकतील, मला वनवासाला जाण्यापासून रोखतील, पण मला ते करायचं नाही. मा का करायचं नाही? त्याचं कारण आहे महाराज. रामप्रभू म्हटले, अगं मा आपली रीत काय? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय परवचन ना जाय. अरे प्राण गेला पाहिजे गेला तरी चालेल, पण वचन जाता कामा नाही. ही आपल्या कुळाची परंपरा आहे आणि ती परंपरा माझ्या वडिलांनी आजपर्यंत निभावली आणि माझ्या वडिलांचं वचन मी पाळणार आहे, मी वनवासाला जाणार आहे. रामप्रभू म्हणतात, मी वनवासाला जाणार म्हणजे जाणार, तू मला काही सांगू नकोस. पण कौसल्य आईसाहेबांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि कौसल्य आईसाहेब रामाला म्हणतात, रामा अरे तुझी जन्म देणारी आई तुला सांगते रामा, तू वनवासाला जाऊ नकोस आणि तरी सुद्धा तू हट्टाला पेटलास, काय माझी प्रेम कमी पडलं रे, काय माझी माया, काय माझी भक्ती तुझ्यावरती कमी पडली रे, का तू हट्टाला पेटलास? अरे तुझी जन्म देणारी आई सांगते रामा वनवासाला जाऊ नकोस आणि तरी सुद्धा तू जायचंय का? रामप्रभू म्हणतात, मा तू जशी माझी आई आहेस ना, तू जशी माझी आई आहेस ना, तशीच माझी एक आई माझी वनात वाट पाहते आणि त्या आईला भेटण्याकरता मला वनात जायचंय. कौसल्य आईसाहेबांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले महाराज. रामप्रभूचे खांदे धरले कौसल्य आईसाहेबानं आणि गदा गदा हलवलं आणि रामप्रभूला कौसल्य आईसाहेब म्हणतात, मा रामा अरे आई म्हणजे आत्या नसते, आई म्हणजे आजी नसते, आई म्हणजे मावशी काकी चुलती कोणी नसते, पण आई ही फक्त आई असते आणि या जगाच्या पाठीवर या विश्वाच्या पाठीवर आई सोडून जगातलं कोणतंच नातं तुझ्यावरती आई इतकं प्रेम करणार नाही रे. आणि तुझी जन्म देणारी आई तुझ्या समोर असून तू म्हणतोस की मला माझ्या आईला भेटायला वनात जायचंय, हे कसं शक्य आहे? त्यावेळेस रामप्रभूंनी फार गोड उत्तर दिलं. रामप्रभू म्हणतात, मा अगं तू तर माझी जन्मानंतरची आईस, तू तर माझी जन्मानंतरची आईस, पण मी जन्माला येण्याच्या आधीपासून माझ्यावरती अंतकरणापासून प्रेम करणारी एक आई माझी वनात वाट पाहते आणि त्या आईला भेटण्याकरता मला वनात जायचंय. त्या भाग्यवान आईचं नाव आहे शबरी माता. ये रे ये रे माझ्या रामा आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी भावना रामा रघुनंदना. एकदा भजन करा, काया वर हात करा. जप मेरे राजी का आवन रे,
आपण ते मिटाऊ मिठे मिठे शबरी मातेला भेटण्याकरता कुठे निघून आले? स्वतःचा राज्याभिषेक सोहळा सोडला महाराज, स्वतःचं राज्य वैभव सोडलं, स्वतःचं देवत्व सोडलं आणि आपल्या भक्तांना भेटण्याकरता वनात निघून आले. त्याचं एक कारण आहे, त्या भक्तांनी देवासाठी सगळं सोडलेलं असतं, वनात आलेलं असतात. देव सुद्धा सगळं सोडून तुमच्याकरता येणार, तुम्ही मात्र देवासाठी सोडण्याची तयारी दाखवा. जगद्गुरु तुकोबार म्हणतात, आम्ही सगळं त्याच्यासाठी सोडलं, जाळवणी संसार बैसलो अंगणी. एवढं प्रेम केलं महाराज देवावरती, एवढं प्रेम केलं, त्या प्रेमाचा परिणाम आम्हाला देवाला पाहण्याची इच्छा निर्माण झाली. आणि तो देव पाहण्यासाठी तुकोबार म्हणतात, आम्ही कुणी जरी भेटलं ना तरी आम्ही त्याला देवाबद्दल विचारत होतो. पुसावेसी ह्याची वाटे जे जे भेटे तयासी. एका साधकानं प्रश्न केला, म्हणते महाराज तुम्ही प्रत्येकाला देवाबद्दल विचारत होते ही गोष्ट खरी आहे, पण नेमकं काय विचारत होते? अभंगाचं दुसरं शिकार हुकली आणि किती आपतो घेतलं ते हरिण पळत येणार आहे का? अतिशय गोड महाराज, काय सुंदर गायक आहे वातावरण महाराज, अति आनंद वाटला. मी मनापासून केदार महाराजांना धन्यवाद देतो. विड्याला विड्याला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबार म्हणतात, मी देवाबद्दल सगळ्यांना विचारायचो, देव कृपा करील मज काय लाज राखील. सगळ्यांना जगद्गुरु तुकोबार विचारायचे. 5 मिनिट राहिले सेवा पूर्ण करायची, फक्त लक्ष देऊन ऐका. शेवटचं उदाहरण सांगणार आहे आणि सेवा पूर्ण करणार आहे. जगद्गुरु तुकोबार म्हणतात, मी देवाबद्दल सगळ्यांना विचारायचं. आता प्रश्न महत्वाचा आहे की तुकोबारांनी देवाबद्दल कुणाकुणांना विचारलेलं? मी अगोदर बोलून गेलो, म्हातारा माणसापासून लहान लेकरापर्यंत, सजीवापासून निर्जीवापर्यंत आणि आस्तिकापासून नास्तिकापर्यंत सगळ्यांना तुकोबारांनी देवाबद्दल विचारलेले. ज्या दगडावरती तुकोबार रात्रंदिवस भजन करायचे ना महाराज, त्या दगडाला सुद्धा तुकोबार देवाबद्दल विचारतात. अरे एवढं देवाची देवाबद्दल आसक्ती तुकोबारांना निर्माण झाली होती महाराज, एवढं प्रेम केलं होतं त्या देवावरती, एवढं प्रेम केलं होतं, भान सुद्धा नव्हतं महाराज तुकोबारांना. शौचाला जेव्हा तुकोबार बसले ना शौचाला, तेव्हा सुद्धा नामस्मरण करायचे. एक साधक शेजारी गेला आणि म्हटला, महाराज तुम्ही देवाचे फार मोठे भक्त आहे आम्हाला माहित आहे, पण कमीत कमी शौचाच्या वेळेस तरी देवाचं नाव घेऊ नका. तुकोबार म्हणतात, काय करू रे दादा, पवित्र अपवित्र मला कळत रे, पण या वाणीला कळत माझी मदत
माझ्या वाचेचा माझ्यावरती ताबा राहिला नाही आणि कंट्रोल राहिला नाही. एवढं तुकोबराय उदास होते महाराज देवाच्या भक्तीबद्दल. एवढं प्रेम तुकोबरायांनी केलं, थोडं लक्ष देऊन ऐका महाराज. कुणा कुणाला देवाबद्दल तुकोबरायांनी विचारलं सांगू, सगळ्यांना विचारलं. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा देवाबद्दल संतांना तुकोबराय विचारतात. तुम्ही संकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. किंवा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे फार बोझे तुम्हासी. फार महत्वाचा मुद्दा आहे महाराज. सगळ्यांना तुकोबराय देवाबद्दल विचारतात, पण संतांना सुद्धा विचारतात. का संतांना विचारतात याचं उत्तर नाथ महाराज देतात. म्हणतात हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात देव जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला जर वाटतं ना देवानं भेट द्यावी, तर एक काम करा संतांचे पाय धरा. तुम्ही म्हणताल महाराज संतांचे पाय धरल्यावर देव भेटतो का? संतांचे पाय धरल्यावर देव भेटतो यात नवल नाही महाराज. जगद्गुरु तुकोबऱ्यांनी एक स्वतंत्र अभंग निर्माण केलाय आणि त्या अभंगामध्ये संतांच्या पायाची महती सांगितली. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात संतांचे पायाची माती संत चरण रज लागता सहज. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात संतांच्या पायाची माती सहज जरी तुमच्या शरीराला लागली काय परिणाम होतो? वासनेचे बीज जळून जाय. वासना जळत नाही हो, मग वासना जिथून निर्माण होते ना ते वासनेचं बीजच जळत. आणि एकदा माणसाच्या अंतःकरणातली वासना जळाली वेगळं काही होत नाही. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागली. मग देवाच्या नावाबद्दल आवड निर्माण होते. हो आवड निर्माण होते आणि सुख घडोघडी वाढू लागली. एकदा देवाच्या नावाबद्दल आवड निर्माण झाली की सुखाला बोलवण्याची गरज नाही, सुख आपोआप वाढतं. किती सुख होतं महाराज. कंठी प्रेम दाटी नयनी निरलोटे. असो पूर्ण अभंग तुम्ही पाहून घ्या. संतांच्या पायाचा नुसता स्पर्श झाला तरी माती जरी लागली महाराज तरी सुद्धा एवढा मोठा परिणाम आहे. सांगू तुम्हाला याच्याही पुढे संतांचं नुसतं दर्शन जरी झालं तरी सुद्धा तुम्हाला देव भेटतो. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. चला याच्याही पुढे संतांच्या पायाचा नुसता स्पर्श जरी आपल्या शरीराला झाला ना तरी सुद्धा आपल्याला देव भेटतो महाराज. तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला कीर्तन करण्याचा अधिकार गेला, काही सांगता काही पुरावा आहे तुमच्याकडे? संतांचा पायाचा स्पर्श झाल्यावर कुठं देव भेटत असतो का? भेटतो. ऐका रामायणातलं उदाहरण सांगतो, सेवा पूर्ण करतो, लक्ष द्या. रामायणामध्ये काय झालं, सेतू बंधनाचं सेतू बांधण्याचं काम सुरू होतं. प्रत्येक वानर आपल्या हातात येईल एवढा दगड वाळू घ्यायचा आणि त्या समुद्रात टाकायचा. तिथे एक खारुताई होती. खारुताई माहिती आहे? खारुताई गळते केवढी असते? 7-8 फूट. नाही मग तुमच्याकडे केवढी? छोटीशी असते महाराज, एक ईदभर खारुती असते महाराज. माणसं एवढी हुशार आहे, माणसानी प्राण्यांसोबत सुद्धा नाती लावली. प्राण्यांसोबत सुद्धा नाती लावली. ए मला सांग रे, चंद्राला आपण काय म्हणतो? बोल उत्तर दे. चंद्राला काय म्हणतो? मामा. बरोबर, कन्फर्म, फिक्स करायचं मार्किंग. चंद्राला मामा. बर. आणि मांजरीला? मावशी. मग माझा एक सरळ प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर दे. पटलं तर हो म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. बघ, आपण चंद्राला मामा म्हणतो आणि मांजरीला मावशी म्हणतो, मग बोक्यालाच मामा म्हणायला काय हरकत आहे? नाही, बोक्याला मामा म्हणणं तर मामाला बोक्या म्हणशी. विडाला विडाला ते तरी आता हे लेकरं बिचारी शांत आहेत महाराज. नाही तर काही काही ठिकाणी जातो ना लेकरं, एवढे परेशान करतात मला. सांगू तुम्हाला, पण माझं कीर्तन असलं का नेमकी लेकरं इथं येऊन बसतात शेजारी. आजच्या वर्तमान काळातल्या लेकराच्या नादीस नाही लागायचं महाराज. एवढे विचित्र आहेत ते अँड्रॉइड मोबाईल मधल्या काही सिटिंग आहेत ना, ते आपल्याला कळत नाहीत महाराज. त्या लहान लहान पहिलीच्या दुसरीच्या लॉकरवर कळतात. आपल्याला तर माहितीही नाही त्यात काय काय फंक्शन आहेत. लेकरला कळतात महाराज. आता वर्तमान काळात फार विचित्र. एकदा काय झालं, शाळेमध्ये चित्रकलेची शिक्षक आली आणि चित्रकलेच्या शिक्षकाने असं फळ्यावरती लिहिलं, धावत्या रेल्वेचं चित्र काढा. मुलं हुशार होती महाराज, चित्रकलेची वही काढली, प्रत्येकानं धावत्या रेल्वेचं चित्र काढलं. कुणी डोंगर काढला, कुणी बोगदा काढला, कुणी झाडं काढली, कुणी रेल्वेची पटरी काढली, रेल्वे काढली, रेल्वेवरती जो बॉयलर असतो तो धूर फेकणारा तो काढला. काय सुंदर चित्र काढलं महाराज. सगळ्या मुलांनी सुंदर चित्र काढलं, पण त्या वर्गात एक बांड्या होता. बांड्या
सरी भर ताक प्यायचा, निवांत झोपून राहायचा मागच्या बेंच. सुन पडे रो विचारच करत नव्हता महाराज. तो बंड्या एवढा चत्रा होता महाराज, त्यानं काय केलं, बोगदा काढला, रेल्वेची पटरी काढली, डोंगर काढला, झाड काढली, पण रेल्वेच काढली नाही. एवढा चतुर्मा काय लेखन एवढी विचित्र आहेत ना महाराज. आज विचारू नका, शिक्षकांच्या पुढचं डोकं लावतात महाराज. सगळं काढलं पण रेल्वे काढली नाही. सगळ्या मुलांचे पेपर तपासले शिक्षकांनी, वा वा काय मुलांनी रेल्वे काढली, किती सुंदर रेल्वे काढली, धावणारी रेल्वे काढली. आणि जेव्हा शेवट बंड्याचा नंबर आला आणि बंड्याचा पेपर शिक्षकांनी पाहिला आणि ते म्हटले, अरे बंड्या, अरे लका रेल्वे पुढे, तुला चित्र कोणतं सांगितलं होतं, ते म्हटलं धाव त्या रेल्वेचं चित्र काढा. मग रेल्वे कुठे, तो म्हटला ती खाली टीप काय लिहिली ती उली वाचा ना, त्या चित्राच्या खाली टीप लिहिली होती त्याने, हा रेल्वे बोगद्यात गेली आहे. आज वर्तमान काळात लेकर एवढे हुशार आहेत महाराज. तसाच शिक्षकांनी पेपर बांड्याच्या हातात दिला, बांड्या म्हटलं सर मार्क द्याना, ते म्हणले हा कधी, रेल्वे बोगद्यातून बाहेर आले. आजकालच्या महाराज बाबा रे लेकराच्या नादी लागायचं काय झालं, आजोबा बाजीवरती पट अंगणात बाजीवरती बसलेले होते आजोबा, नातू असा अंगणात खेळत होता. खेळता खेळता त्या आजोबांनी नातवाचे शिक्षक समोर येताना पाहिले आणि आजोबांनी विचार केला, आपला नातू 10 दिवस झाला शाळेत गेलेला नाही, नक्की आपल्या नातवाला नेण्याकरता शिक्षक आलेत. शिक्षक म्हणले बंड्या लप, आजोबा म्हणले बंड्या लप, बंड्या लप, बंड्या म्हणलं आजोबा झालं काय, ते म्हणले झालं काय, म्हणजे मूर्खा 10 दिवस झाले तू शाळेत गेला नाही, शाळा बुडवलीस, तुझे शिक्षक तुला न्यायला आलेत, लपून बस. बंड्या म्हणला मी नाही लपणार, मग तुम्ही लपा. आजोबा म्हणले शाळा बुडवली तू, लपू का मी, ते म्हणले कारण मी शिक्षकाला सांगितले माझा आज आम्ही आला मी 10 दिवस येणार. माणसाने प्राण्यांसोबत नाती लोळी विषय सांगता, सेतू बांधण्याचं काम सुरू होतं, सेतू बंधनाचं काम सुरू होतं. प्रत्येक वाणार आपल्या हातात येईल एवढा दगड उचलायचा त्या समुद्रात टाकायचं, टाकायचं. खारुताई होती महाराज, खारुताई काय करायची महाराज माहिती, ती खारुताई काय करायची, आपल्या ओंधळीत बसलेली एवढी वाळू घ्यायची समुद्रात टाकायची. रामप्रभू एका दगडाच्या शिलेवरती बसलेले होते, त्यांनी पाहिलं अरे किती लहान जीव आहे, किती छोटा जीव आहे, पण काय याचं माझ्यावरती प्रेम आहे, काय याचे माझ्यावरती भावना आहे, श्रद्धा आहे, म्हणून कौतुक केलं कुणी, रामप्रभूंनी. कुणाचं, खारुताईचं. आणि रामप्रभूची नजर थोडीशी इकडे तिकडे झाली आणि खारुताई चिरकन रडली. का रडली, म्हणून रामप्रभू धावत गेले आणि पाहिलं तर खारुताई बिशुद्ध पडलेली होती महाराज. तिच्या चेहऱ्यावरती पाणी शिंपडलं, तिला तळ हातावरती उचलून घेतलं, पाठीवरून हात फिरवला, कसं तरी पाणी पाजलं, ती जागी झाली आणि विचारलं खारुताई अगं काय झालं. खारुताई म्हटली रामा मी तुझं काम करत होते रे, माझ्या शेपटीवर कुणीतरी पाय दिला. रामप्रभू म्हटले कुणी दिला सांग मी त्याला फाशी करतो. खारुताई म्हटले हनुमंतानं. आता रामप्रभू म्हटले आता कार्यकर्ताच निघाला बा, पण कार्यकर्त्यासाठी वेगळा न्याय आणि सामान्य जनतेसाठी वेगळा न्याय, एवढं गलिच्छ राजकारण होतं दादा, ते रामराज्य होतं. रामप्रभू म्हटले खारुताई हनुमंतानं शिफ्टीवर पाय देऊ दे, लक्ष्मणानं शिफ्टीवर पाय देऊ दे, किंवा चुकून माझा जरी पाय तुझ्या शिफ्टीवर पडला असेल तरी तू म्हणशील ती शिक्षा करायला तयार आहे, सांग हनुमंताला काय शिक्षा करू. खारुताई म्हटले रामा हनुमंताला शिक्षा करू नका, मग त्याचा सत्कार करा. रामप्रभू म्हटले खारुती तू भानावर आहेस का, अगे शेपटीच्या ऐवजी जर पोटावर पाय पडला असतो तर सत्कार करायला तू राहिली असते, अरे मेली असतेच ना म्हणे जागरण, सत्कार काय करा. खारुताई म्हटले रामा जरी हनुमंतानं शिफ्टीवर पाय दिला तरी सुद्धा त्याचा सत्कार करायचा, त्याला मारायचं नाही, शिक्षा करायची नाही. रामप्रभू म्हटले अगं पण का का हनुमंताचा सत्कार करायचा आहे. खारुताईनं दिलेलं उत्तर फार गोड आहे, फक्त हृदयाची डोळे जागे करून ऐका. खारुताई म्हटली रामा अरे हनुमंतानं शेपटीवर पाय दिला म्हणून तर तुम्हाला उचलून घेतलं, ही सगळी ताकद कुणाची, हनुमंताच्या पायाची. तू जर माझ्या शेपटीवर पाय देत नव्हता, हनुमंतराय जर माझ्या शेपटीवर पाय देत नव्हते तर मी बिशुद्ध पडत नव्हते, तू धावत माझ्याकडे येत नव्हता, तुझ्या हातचं पाणी मला भेटत नव्हतं, तुझ्या हाताचा स्पर्श, तुझं दर्शन मला भेटत नव्हतं, तू तर माझी गंमत पाहत होता दगडावर बसून, आला नसता. ही सगळी ताकद देवाच्या पायाची, म्हणून जर आपल्याला देव पाहिजे असेल, तुकोबरा म्हणतात मस्तक ठिंगणा करी संतांच्या चरणा, तुझा बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव. एकदा मोठ्या प्रमाणात सर्वांनी वर हात करायचे सगळे, अजिबात लाजायचं काही नाही, एकदा मोठ्या प्रमाणात भजन करावे. डोपार खूप आई खूप आई
माझं देवावरती एवढं प्रेम झालं आणि त्या देवाला भेटण्यासाठी माझ्या जीवनामध्ये साया सुरू झाली. ते करत असताना जगद्गुरु तुकोबार म्हणतात, आम्ही एवढं देवासाठी प्रयत्न केले की आम्हाला सगळ्या गोष्टींचा विसर पडला होता. अवघियाचा विसर झाला, हा राहिला उद्योग. आमच्या जीवनामध्ये दुसरा उद्योग राहिलेला नव्हता महाराज. आणि सांगू तुम्हाला, ज्याला देव आपला असा करायचा आहे ना, ज्याला परमार्थ आपला असा करायचा आहे ना, त्यानं प्रपंच थोडा तरी विसरला पाहिजे. पहा तुम्ही गोकुळामध्ये, महाराज गोकुळात जर गेलं ना तर काय त्या गवळणींचं प्रेम होतं महाराज. त्या गवळणींचं इतकं प्रेम होतं ना देवावरती, गवळणीसारखं प्रेम महाराज देवावरती आत्तापर्यंत कोणीच केलं नाही महाराज. देवाची नुसती मुरली ऐकली ना मुरली, सगळं विसरून पडत होत्या. स्थावर जंगम विसरून गेले, देहभाव हरपले, पती सुखाचा विसर पडला, याच्या मुरलीचा छंद लागला. नंद 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 मुरली वाला, नंद नंद मुरली वाला, नंद नंद मुरली वाला. सगळं विसरायच्या. ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा विसरायच्या. परमार्थामध्ये विसरलं, प्रपंच जर थोडासा विसरता आला तर परमार्थ ध्यानात राहत असतो. तुकोबार म्हणतात, मी सगळ्या गोष्टी विसरलं, अवघियाचा विसर झाला, हा राहिला उद्योग. आणि माझ्या जीवनामध्ये मला रात्रंदिवस चिंता वाटायची. जगद्गुरु तुकोबार म्हणतात, ज्या देवासाठी मी आयुष्यभर सायास केले, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा, तो देव मला भेटेल का आणि तो देव माझ्यावरती कृपा करेल का. रात्रंदिवस चिंता वाटायची महाराज. थोडक्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जाता जाता फक्त दोन वाक्य सांगून जाईल, पटली तर घ्या महाराज. आनंद वाटला महाराज आपल्या या माऊलीनगरमध्ये अतिशय सुंदर असं नियोजन नामसाप्ताहात या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. आणि त्या कीर्तन महोत्सवामध्ये मला सेवा करण्याचा हा सुयोग लाभला. फक्त खंत एका गोष्टीची वाटते महाराज, ज्यांच्यासाठी कीर्तन आहे ना दादा, त्यांची संख्या आज कमी आहे. मला जर कुणी विचारलं ना की कीर्तन कुणी ऐकलं पाहिजे, चालता चालता सांगून जाईल, काळाची गरज आहे दादा. कीर्तन हे तरुणांना ऐकलं पाहिजे, तरुणांना ऐकलं. याचा अर्थ असा नाही की म्हाताऱ्या माणसानं कीर्तनाला येऊ नये, यायला पाहिजे. पण आज काळाची गरज आहे महाराज, तरुणांना कीर्तन ऐकलं पाहिजे. अरे आज आपला हिंदू धर्म आहे, आज आपला धर्म काय, आज आपला देव कोणता, आज आपले संत कोणते, हे जर कशाच्या माध्यमातून जर कळलं ना दादा, सांगू तुम्हाला, कळलं ना, फक्त एवढंच एक साधन आहे की आज आपल्या मुलांना धर्म काय, आपला देव कोणता आणि आपले संत कोणते हे कळण्याचं एकमेव माध्यम आहे महाराज, एवढंच. म्हणून साधू संतांनी आग्रह केला महाराज, तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. महाराज तरुणपणाची शोभा ही फक्त दोन ठिकाणी असते. थोडेफार तरुण माझ्या समोर येत म्हणून बोलून जाईल, तरुण आहात ना गड्या तुम्ही, तुमच्या अंगामध्ये शरीरामध्ये तारुण्याचं रक्त आहे ना. मग माझं एक ऐका, तारुण्याची शोभा ही फक्त दोन ठिकाणी असते. तुमचं तारुण्य हे फक्त दोनच ठिकाणी शोभून दिसतं,
एकतर तुम्ही देव धर्माचं रक्षण केलं पाहिजे, नाहीतर आपल्या देशाचं रक्षण केलं पाहिजे. काहींना भाग्य लागतं महाराज आपल्या देशासाठी शहीद होण्याचं. काय महाराज, काय ते जवान असतात, रक्त भंभाळ पडलेली असतात. ती खून सेल पतकाया, फिर भी बंदूक उठाय. दस दस को एक ने मारा, फिर हो गई होश गवा के. जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं. खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं. क्या लोग थे वो अभिमानी, क्या लोग थे वो बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. अरे जेव्हा आपण दिवाळी सण साजरा करत असतो ना महाराज, तेव्हा रात्री अपरात्री त्यांच्यावरती हल्ले होतात, आणि दिवाळीमध्ये ते होळी खेळतात रक्ताची. जब देश में ती दिवाली हो खेल रहे थे होली, जब देश में ती दिवाली हो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे होली. क्या वीर थे वो अभिमानी, क्या वीर थे वो बलिदानी, जो शहीद हुए रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देतात ना महाराज. तारुण्याची शोभा आपल्या देशाचं रक्षण करण्यात आहे, नाही जमलं तर आपल्या धर्माचं रक्षण करा महाराज. आणि सांगू तुम्हाला, आज आपली लेकर कीर्तन प्रवचनाकडे येत नाहीत महाराज. आज आपला तरुण कुठे चाललाय महाराज, विचार करा. अरे आज आपला तरुण संध्याकाळी धरून घरी आणावा लागतो, ही आपल्या धर्माची शोकांती. काय काय वाईट केलं आपल्या आई वडिलांनी महाराज, त्यांची मुलं पितात. ही गायन मंडळी, गायक मंडळी जर पाहिलं ना, आमच्या माता भगिनीला वाटतं आपला मुलगा असा गाणारा निघावा, पण तो पियाणारा निघतो. शोकांतिक आहे महाराज, फार शोकांतिक आहे. तरुणाची शोभा धर्म जोपासण्यात असते, आणि आपलंही चुकतं बरं का महाराज बऱ्याच ठिकाणी. अरे आजोबा, ही 5 किलोची विना आहे, 5 किलोची. कुठे गेलं ते विना? हा, ते इकडला मा डायना मा गेलेला आहे. त्याच्यामध्ये 5 किलोची विना आहे महाराज. किती किलोची? 5 तर नसेल पण 5. 5 किलोची विना म्हातारा आजोबा हात लावणार नाही. 15 किलोचा नातू या गल्लीतून त्या गल्ली दिवसभर घेऊन येणार. कधी आपण आपल्या नातवाला आपल्या मुलाला घेऊन आलोत कधी हाताला धरून? मला त्या हिंदू मुस्लिम बांधवाचं फार कौतुक वाटतं महाराज. तो मुस्लिम बांधव काय करतो माहित आहे? आपल्या 5 वर्षाच्या लेकराला हाताला धरतो, करंगळीला धरतो, आणि मस्जिदीमध्ये घेऊन जातो. आणि मस्जिदीमध्ये गेल्यानंतर तो मुस्लिम बांधव त्याच्या 5 वर्षाच्या लेकराला सांगतो, अरे ऐक, हा आपला अल्लाह आहे, आणि या अल्लाची दिवसातून 5 वेळेस नमाज अदा केल्याशिवाय, नमाज पडल्याशिवाय आपल्याला अन्न खाण्याचा अधिकार नाही. हा मुस्लिम बांधव त्याच्या 5 वर्षाच्या लेकराला सांगतो. आपण आपली मुलं कधी हाताला धरून कीर्तनात आणलीत? कधी हरिपाठ त्यांना ऐकवलात का? आणि त्यांनी मग आपल्याला हाता खालून काढल्यावर त्यांना दोष देण्यात काय मजा आहे? हानलं हानलं नाही, रेमटून काढायला पाहिजे. अरे जवळ ज्यावेळेस शिक्षण लेकराला द्यायचं त्यावेळेस टाइम नव्हता. हेच हाच वय महाराज, याच वयात तुम्ही काठी जोपर्यंत ओली आहे ना तोपर्यंत वागते. एकदा वळल्यावर वाकत नाही महाराज. ऐकलंय की ख्रिश्चन धर्मामध्ये महाराज, तिथं एखादं लहान लेकरू झोपलं ना, त्या ख्रिश्चन धर्मातली आई काय करते माहिती? त्याच्या उशाला खेळणी ठेवते, आणि सकाळी ती लेकरू दोन चार वर्षाचं लेकरू जेव्हा जाग होत ना, ते म्हणत, आई माझ्यासाठी खेळणी कोणी आणली? रात्री तर नव्हती, सकाळी कस काय आली? ती ख्रिश्चन धर्माची आई सांगते, बाळा तू झोपला होतास ना, रात्री तू झोपला होतास, आपला येशू परमात्मा आला
आणि तुझ्यासाठी खेळणी देऊन गेला. अरे आपला देव येशू भगवंत आहे हे त्याच्या बाल हृदयावरती कोरवलं जातं, याला धर्म जोपासणं म्हणतात, याला धर्म जोपासणं म्हणतात. आज आपला हिंदू धर्म एवढं विचित्र आहे महाराज सांगू तुम्हाला. आज आपल्या हिंदू धर्माचे जेवढे मेसेज, वाईट मेसेज जेवढे व्हॉट्सअपवरती फिरतात ना, तेव्हा तेवढे कोणत्या धर्माचे दिसणार नाहीत. आणि आपल्या धर्माचे वाईट मेसेज व्हॉट्सअपवरती फिरणारे लोक दुसरे कोणी नाही, आपलीच लोक करतात, दुसऱ्यांना करायची गरज नाही महाराज. आपल्याला आपल्या धर्माची, अरे आपला धर्म काय आपल्याला आपल्या मुलांना समजून सांगता आलं नाही, म्हणून आता सावध व्हा. इथून पुढे झालं पण आता तरी सावध व्हा. असं नाही मला म्हणायचं की आपल्या मुलांना उच्च शिक्षित करू नका, अजिबात नाही. आज काळाची गरज आहे, मुलगा सुशिक्षित असला पाहिजे, त्याच्याकडे तेवढी तयारी असली पाहिजे, वर्तमान काळात त्याला जगता आलं पाहिजे, वर्तमान काळाशी त्याला लढता आलं पाहिजे. पण आपला ध्येय, आपलं धर्म आणि आपले संत त्याला विसरता कामा नये, आपली संस्कृती त्यांना विसरता कामा नये. काय महाराज, काय त्या प्रतिभाताई पाटील होत्या, राष्ट्रपती होत्या महाराज, पण कधी डोक्याचा पदर खाली आला नाही, कधीच आला नाही. याला आपली धर्म संस्कृती म्हणतात. म्हणून विनंती करेल दादा, तरुण मंडळी आहात ना, विनंती करेल आपलं जीवन हे धर्मासाठी आणि देशासाठी घाला. बास विनंती करेल, जाता जाता दोन शब्द सांगतो, सेवा पूर्ण करतो. जीवन जगत असताना प्रत्येकाशी प्रेमानं वागा महाराज, प्रत्येकाशी प्रेमानं वागा. कारण आज जर एकमेकासोबत आपण द्वेषाने वागलो महाराज, तर आपल्याला तेच भोगावं लागणार आहे. ऐका तुम्ही, जर तुम्ही एखाद्याबद्दल चांगलं चिंतित असाल ना, तर तुमच्याबद्दल तो चांगलं चिंतील. जर वाईट चिंतित असेल ना, असं म्हणतात ना, दुसऱ्यासाठी खड्डा खाणलं की आपणच केले कर्म झाले तिची भोग आली. म्हणून कर्म करत असताना चांगलं करा, कारण तेच कर्म टप्पा घेऊन आपल्यात माती येणार आहे. जसं आपण करू तसं आपल्याला भोगावं लागणार आहे. म्हणून चांगलं कर्म करा. अभंग नाही येतो, प्रल्हाद शिंदेचं गीत आहे, मला फार आवडतं. जगी जीवनाचे सार घ्यावे दामुनी सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे दामुनी सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, क्षणिक सुखासाठी आपल्या होतो कुणी नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट, देह करीचे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जसं केलंय तसं भोगावं लागणार आहे. सर्वांना एकदा मनापासून धन्यवाद या ठिकाणी येऊन मला सेवा करण्याचा योग ज्यांच्यामुळे लाभला. आदरणीय माझे मित्र महाराष्ट्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून आपल्या भागवत धर्माचा प्रचार केला. आदरणीय केदारनाथ शास्त्री महाराज यांना मनापासून धन्यवाद. उपस्थित सर्व टाळकरी मंडळी, माझ्यासोबत आलेले हरिभक्तप्राण, मृदुंग मार्तंड, मृदुंगाचार्य, मृदुंग अलंकार, अतिशय गोड त्यांचा हात आहे महाराज महाराष्ट्र, आदरणीय हरिभक्तप्राण आसाराम महाराज सांगली तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले हरिभक्तप्राण संगीत विशारद, संगीत अलंकार भागवत महाराज इलक, तेही खंदारे गुरुजी असतील, इथापे महाराज असतील, आदरणीय सुदाम महाराज, आदरणीय वखरे महाराज, नामदेव महाराज, सगळे आदरणीय महाराज विनेकरी. हा कमिटी मंडळ चोपदार राहिली की ते चोपदाराच लय अवघड आहे महाराज, चोपदारीची मला भीती वाटते. आता जरा माफात आहे, काही काही ठिकाणी गेलं ना महाराज चोपदारी भरे आपल्यापेक्षा पाचपट चोपदार. आणि काय असतं चोपदारचं वैशिष्ट्य आहे महाराज, त्यांना जर चांगलं दिसलं आणि त्यांनी जर खायला सुरुवात केली ना, एवढं खातेत उभा सुद्धा राहता येत नाही. आणि दोन चांगले 10-10, 20-20 आपल्या पाच पटीचे असे चांगले 90-100 किलोचे एक चोपदार जर असा शेजारी उभा राहिला आणि मी पडलो बारीक, त्यानं जर कच्चून खाल्लेला असलं आणि त्याला जर डुकली आली ते जर आपल्या अंगावर पडला माझा फारच आहे ना महाराज. त्याच्यामुळे चोपदार मी असा लांब ठेवत असतो, लांब आपलं अंग नाही व मरण्यात आपल्याला जगू नाही महाराज थोड्यावेळेस. म्हणून सगळ्यांना चोपदार आहेत महाराज. आणि विशेष मध्ये अतिशय गोड आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम आमच्या बोधेगावकरांची आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. उत्तर त्यांच्या सिस्टीममध्ये वाढ होत जावी, जर असा चांगला आवाज ठेवला कायम तर, नाही तर काहीच होणार नाही. आहे तसं राहील, घाबरू नका, टेन्शन नाही, सुंदर असं वातावरण आहे.
सगळ्यांना एकदा मनापासून सर्व श्रोते मंडळींना मनापासून धन्यवाद. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द वेडवाकडा गेला असेल बालकाचा अंतकरण करून क्षमा करा. 15 मिनिटं माझ्याकडून जास्त झाली त्याबद्दल क्षमस्व. आणि जे योग्य असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. ना तरी बालक बोबडा बोली का वाकडा येतो का पावले ते तुझं करून माऊली वेपायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मग क्षमा करणे म्हणती नयनभूती युक्ती. नया उपदेश तुमचे बडबडीलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली. Thank you.